So hello dear students, in the previous video we have seen the oxidation and reduction of metallic ores cha jyaves concentration kele tyaves tesa nantar concentrated ores oxidation kele and after oxidation of ore then we carried out reduction process ani reduction process che kay kay konte konte phenomenon ahet ani oxidation konte konte ahet that we have seen yesterday. Now in this video that now reduced ore नाउ रिड्यूस रिडक्शन मध्ये तुम्हाला मी काल सांगितलं होतं आपल्याला काय मिळत गेला क्रूड मेटल मिळत गेला रिडक्शन मध्ये ऑक्सिजन निघत गेला निघून जात गेला एफ टू ओ थ्री मधला ऑक्सिजन निघाला टू एफ ई मिळाले एल टू ओ थ्री मधला एल मिळाला मीन्स लाईक दिस डब्ल्यू ओ थ्री टंगस्टन मधला बघितला वोल्फ्रम नुसता डब्ल्यू मिळाला म्हणजे असे फक्त आपल्याला काय मिळत गेले क्रूड मेटल मिळत गेले. आता त्या क्रूड मेटलचं आपल्याला काय करायचंय रिफायनिंग करायचं रिफायनिंग म्हणजे शुद्धीकरण. आणखीनही तो मिळालेला क्रूड मेटल 60-70% प्युअर आहे मीन्स इट इज नॉट परफेक्टली 99% प्युअर आणि त्याच्यामुळे त्याचं आपल्याला परत काय करावं लागणार आहे रिफायनिंग ऑर रिफायनिंगला दुसरा शब्द काय आहे प्युरिफिकेशन. आणि नंतर ह्या कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिडेशन रिडक्शन रिफायनिंग हे झाल्यानंतर वी हॅव टू सी द रिडक्शन फिनॉमिनॉन जनरली थर्मोडायनामिक कन्सेप्ट इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. आपल्याला थर्मोडायनामिक्सचा एक कन्सेप्ट वापरायचा आहे अँड डिपेंडिंग ऑन दॅट वी हॅव टू स्टडी द एलिंगहॅम डायग्राम काय आहे. ऍक्च्युली दिस इज टोटली बेस्ड ऑन एन सी आर टी सी बी एस सी सिलेबस बिकॉज इन द न्यू सिलेबस ऑफ स्टेट बोर्ड दे ऑल रिमूव्ड ऑल दीज बिट्स सगळे बिट त्यांनी रिमूव्ह केलेले आहेत दे रिड्यूस्ड द सिलेबस बट फॉर एन सी आर टी जे डब्ल्यू ई नीट वी शुड नो ऑल दीज फिनॉमिनॉन therefore I am taking in detail. तर थोडंसं त्याला केअरफुली लक्ष द्या. तर ते प्युरिफिकेशन व्हॉट इज मीन बाय प्युरिफिकेशन ऑर रिफायनिंग व्हॉट इज मीन बाय रिफायनिंग रिफायनिंग इज नथिंग बट प्युरिफिकेशन ऑफ क्रूड मेटल बाय रिमूविंग मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज. रिफायनिंग व्हॉट इज रिफायनिंग रिफायनिंग कशाला म्हणायचं इट इज ए प्युरिफिकेशन शुद्धीकरणाची एक प्रक्रिया कुणाची ऑफ क्रूड मेटल क्रूड मेटलच्या प्युरिफिकेशनची मेथड काय करायचे द प्युरिफिकेशन ऑफ क्रूड मेटल्स बाय रिमूव्हिंग मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज. काय काढणे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज काढून टाकणे. काही ओरमध्ये क्रूड मेटलमध्ये मेटल्स पण असतात जे बिनकामाचे आहेत काही नॉन मेटल्स पण असतात ते त्यात मेन मेटलमधले नॉन मेटल मेटल बाजूला करणे अशा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज ज्या स्मॉल फॉर्ममध्ये असतात त्या सगळ्या इम्प्युरिटीज असतात दे आर नॉट प्रोडक्टिव्ह आपल्यासाठी त्या काही कामाच्या नसतात आणि अशा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज त्या मेन मेटलपासून वेगळ्या करणे. म्हणजे समजा सोनं आहे सोनं आपल्याला सापडलं सोन्यासोबत थोडंसं कुठेतरी आयर्नचे पार्टिकल्स आहेत मग मी त्या आयर्नच्या पार्टिकल्सला मोठ्या सोन्याच्या पार्टिकल म्हणजे अनेक खूप सोन्याच्या पार्टिकल पासून थोडे आयर्नचे पार्टिकल मी वेगळं करणे मग एखादा मी काय वेगळा केला मेटल रिमूव्ह केला आयर्नला गोल्ड पासून मग तशा आयर्नच्या मेटॅलिक किंवा सल्फर इम्प्युरिटी असतील नॉन मेटॅलिक इम्प्युरिटी असतील तर अशा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज क्रूड मेटलमधून काढून टाकणे त्याला म्हणायचं रिफायनिंग. सो रिफायनिंग इज द प्युरिफिकेशन ऑफ क्रूड मेटल बाय रिमूव्हिंग मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज इज कॉल्ड प्युरिफिकेशन ऑर रिफायनिंग. ओके नाउ इन द प्युरिफिकेशन ऑर रिफायनिंग वी हॅव सेवन डिफरंट प्रोसेस आपल्याला सात डिफरंट प्रोसेस पाहिजे डिस्टिलेशन बघायचे लिक्विडेशन बघायचे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग बघायचे झोन रिफायनिंग बघायचे पोलिंग बघायची आहे क्रोमॅटोग्राफी बघायची आहे अशा आणि व्हॅन आपलं वेपर फेज रिफायनिंग आणखी तीन राहिलेले आहेत दॅट वी शॅल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. तर टोटल सेवन मेथड्स पैकी नाउ इन दिस व्हिडिओ वी शॅल डिस्कस द फोर मेथड्स. द फर्स्ट वन इज डिस्टिलेशन. नाउ यू नो डिस्टिलेशन व्हेरी वेल तुम्हाला सगळी माहिती आहे जनरली बघा याचं हे डिस्टिलेशन कुणाचं केलं जातं दोज मेटल्स विच हॅव लो बॉइलिंग पॉईंट लक्षात घ्या फार महत्वाचा फिनॉमिनॉन डिस्टिलेशन सहसा कुणाचं केलं जातं द मेटल्स हॅव्हिंग लो बॉइलिंग पॉईंट. लो बॉइलिंग पॉईंट असणारे कोण आहेत झिंक आहे कॅडमियम आहे आणि मर्क्युरी आहे. कोण आहे झिंक कॅडमियम मर्क्युरी डिस्टिलेशन लक्षात ठेवा डिस्टिलेशन कुणाचं करायचं डिस्टिलेशनसाठीचे एक्झाम्पल वाटलं तर ह्याच्यासाठी मी एक थोडंसं तुमच्यासाठी ट्रिक तयार केलेली आहे. डिस्ट्रिक्ट जालन्यात कोरोना आणि मेले मेले मर्क्युरी मर्क्युरीसाठी मेले मर मर्क्युरीसाठी डिस्ट्रिक्ट जालन्यात कोरोना आणि मेले जालन्यामध्ये कोरोना आणि मेले आजच्या सिच्युएशनवर एक मी सेंटेन्स तयार केलेला आहे. डिस्ट्रिक्ट डिस्टिलेशन जालन्यात झिंक कोरोनासाठी कॅडमियम
मेलेसाठी मर्क्युरी, अशी एक तुम्ही तिथे हिंट लक्षात ठेवू शकता. आता जनरली डिस्टिलेशन मध्ये काय होते तुम्हाला माहिती आहे, दिस इज ए आरबी फ्लास्क, एक आरबी फ्लास्क असतं, याच्यामध्ये तुमचा हा क्रूड मेटल टाकायचा, समजा झिंक आहे, झिंक असलेला आणि त्याच्यासोबत इम्प्युरिटी सुद्धा आहेत, हे बघा या इम्प्युरिटी आहेत लाईक दिस, आणि याला नंतर रबर क्वार्क असतं, याच्यातून एक कंडेन्सर काढला जातो, कंडेन्सर कसा असतो तुम्हाला माहित आहे, लाईक दिस लाईक दिस लाईक दिस, या कंडेन्सरला आउटलेट आणि इनलेट असतं, वॉटर जाण्यासाठी इकडून जातं इकडून बाहेर पडतं कोल्ड वॉटर, कारण त्या निघालेल्या वेपर्सला काय करण्यासाठी, थंड करण्यासाठी, फॉर कूलिंग द, अँड दिस इज द ट्यूब, हे ट्यूब, हे वॉटर याच्यात मिसळत नाही, या ट्यूब मधून आलेल्या वेपर मध्ये वॉटर मिसळत नाही. नाउ द लो बॉइलिंग, जनरली ह्यांची आता झिंकचा जर बघितला 907 डिग्री सेल्सिअस आहे, याचा जवळपास 765 डिग्री सेल्सिअस आहे, याचा माझ्या माहितीनं 357 डिग्री सेल्सिअस, म्हणजे सगळ्यांचे ह्यांचे बॉइलिंग पॉईंट काय आहेत, लो आहेत, आणि ते पटकन त्यांच्या इम्प्युरिटी, आणि इम्प्युरिटीज आर नॉट बॉइलिंग, दे आर नॉट बॉइलिंग, त्या काही उडत नाहीत, दे हॅव हाय बॉइलिंग पॉईंट, जरी असेल तरी त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, हाय असणार आहे, आणि मग इम्प्युरिटी इथंच राहतील, फक्त इथून काय निघून जाईल, झिंकच्या वेपर निघून जाईल, झिंकच्या वेपर इथं आल्या की दे विल बी कूल्ड डाऊन, हे इथून जाणाऱ्या वॉटरमुळं, इथून काय पाठवायला होतं आपण, वॉटर, वॉटर ह्या वेपरला काय करेल, कूल करेल, इकडे आपल्याला फक्त प्युअर काय मिळेल, झिंक, प्युअर काय मिळेल, झिंक, तर इथला झिंक ह्या इम्प्युरिटी, इम्प्युरिटीज आर नॉन होलाटाईल, इम्प्युरिटी उडून जात नाहीत, पण झिंक मात्र काय गेला, उडून, म्हणजे झिंक कसा आहे, द झिंक इज होलाटाईल, झिंक इज होलाटाईल अँड इम्प्युरिटीज आर नॉन होलाटाईल, इम्प्युरिटीज उडून जात नाहीत, उडून न जाणे नॉन होलाटाईल, झिंक उडून गेला, वेपर तयार झाले आणि इकडे येऊन पाण्यामुळे तो कूल झाला, कूल होऊन त्याचे परत ड्रॉप पडाले, ड्रॉप पडले आणि वी गॉट प्युअर झिंक, आपल्याला इथं काय मिळाला, प्युअर झिंक, फ्रॉम इम्प्युअर झिंक वी गॉट प्युअर झिंक, दॅट इज द डिस्टिलेशन प्रोसेस, तर लक्षात ठेवा त्याचा. नेक्स्ट दुसरी आहे लिक्वेशन प्रोसेस, इट इज ऑल्सो व्हेरी इझी प्रोसेस. इन द लिक्वेशन प्रोसेस व्हॉट हॅपन्स गाईज, लक्षात ठेवा, द लिक्वेशन प्रोसेस साठी दिस इज ए फर्नेस, एक फर्नेस असते लाईक दिस लाईक दिस लाईक दिस, दिस इज द हॉपर, हॉपर, ना हॉफर मधून आपल्याला काय टाकायचं आहे, हे क्रूड मेटल टाकायचं, ज्याला आपण चार्ज म्हणतो, चार्ज म्हणजे इथं काही तो प्रभार नाही, चार्ज म्हणजे क्रूड मेटलचा ओर किंवा क्रूड मेटल, क्रूड मेटलचे पार्टिकल्स, हे बघा, वी आर पोरिंग चार्ज ऑफ द क्रूड मेटल, क्रूड मेटल टाकला. आता जनरली लिक्वेशन प्रोसेस कोणासाठी वापरली जाते, जनरली लिक्विड, जसं ही लो बॉइलिंग पॉईंट असणाऱ्या मेटलसाठी वापरली जाते, तसं लिक्वेशन प्रोसेस इज यूज्ड फॉर द मेटल्स हॅव्हिंग लो एमपी, मेल्टिंग पॉईंट असणाऱ्या, लो मेल्टिंग पॉईंट, तर मर्क्युरी आहे, मर्क्युरीचा मेल्टिंग पॉईंट आय थिंक 38.9 डिग्री सेल्सिअस, बघा कितीचा आहे, 38.9 डिग्रीला असतो, काय झालेला असतो, वितळलेला असतो, म्हणजे आपल्या जवळपास रूम टेम्परेचर पेक्षा, रूम टेम्परेचरला धरा आता उन्हाळ्याच्या, उन्हाळ्याच्या ह्या रूम टेम्परेचरला तो काय आहे, लिक्विड आहे, मेल्ट झालेला आहे, म्हणजे एवढा त्याचा मेल्टिंग पॉईंट लो आहे, जसा बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा लो आहे, तसा मेल्टिंग पॉईंट सुद्धा जवळपास काय आहे, लो आहे, आणि अशा लो मेल्टिंग पॉईंट असणाऱ्यासाठी, म्हणून आता ह्याच्यासाठी कोण कोण आहेत बघा, ह्याच्यासाठी ह्याचे एक्झाम्पल कोणते आहेत लिक्विफिकेशनचे, संध्या आहे, संध्या म्हणजे तुमचा स्टॅनस, प्रभाकर आहे अलकलक्ष्यामध्ये, बिस्मत आहे अलकलक्ष्यामध्ये, आणि हा मर्क्युरी आहे, बघा स्टॅनस, लेड, बिस्मत, मर्क्युरी, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लिक्वेशन, कारण हे सर्वांचे एमपी जवळपास 232 जवळपास आहे, याचा तसाच 237 समथिंग, म्हणजे दे आर अराउंड 200 to 300, हे तीन तर 200 to 300 जवळपासच त्यांचे डिग्री सेल्सिअसचे एमपी आहेत, मर्क्युरीज तेवढा 38.9 जवळपास आहे, मीन्स ऑल हॅव लो एमपी. आता ह्याच्यासाठी तुम्हाला लिक्वेशनचे एक्झाम्पल लागेल, लिक्वेशन, आताची सिच्युएशन कोणती आहे, लॉकडाऊन, आपण त्याच्यासाठी एक सेंटेन्स करूया, लॉकडाऊन मे संध्या प्रभाकर बिछडे, लॉकडाऊन मे संध्या मुंबईला राहिली, प्रभाकर इकडे लातूरला राहिला, संध्या प्रभाकर बिछडे लॉकडाऊन मे संध्या प्रभाकर बिछडे और मर गए, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचे, कुणाचं नाव असेल तर डोंट टेक सिरियसली, जस्ट फॉर रिमेंबरिंग द ट्रिक्स, रिमेंबरिंग द कन्सेप्ट, आपल्याला हे लक्षात ठेवायचे. आता काय करायचं, समजा मी मर्क्युरी आहे, हे मर्क्युरी त्याच्यासोबत इम्प्युरिटी आहे, काय आहे मी सांगायला, परत मर्क्युरीचा मेटल, मर्क्युरी मेटलची जी आहे एमपी काय आहे, लो आहे, एमपी मेटलचा एमपी लो आहे, मेटलचा एमपी लो आहे,
आणि इम्प्युरिटी जी आहे त्याच्यासोबत जी मर्क्युरी सोबत इम्प्युरिटी आहे इम्प्युरिटीचा एमपी हाय आहे इम्प्युरिटीचा. समजा मेटलचा आता इथंच दिलाय मी जवळपास आपण 39 धरूया 39 हा आहे मर्क्युरीचा एमपी किती आहे 39. मी काय करणार इथं दिस इज द फर्नेस ही सगळी विटानं बनलेली आहे लाईक दिस दिस इज मेड अप ऑफ ब्रिक्स दिस इज मेड अप ऑफ ब्रिक्स लाईक दिस हे ब्रिकची मेडअप केली अँड दिस इज द स्लोपी हर्थ एक स्लोपी तिथं पोर्शन आहे स्लोपी वॉल आहे घरंगळदान. ज्या वेळेस आता मर्क्युरी मी सांगितलं आता मेटलचा एमपी कसा आहे लो आहे आणि त्याच्यात जी इम्प्युरिटी आहे त्याचा एमपी कसा आहे हाय आहे. मग आता मी इथं मेटलचा एमपी आता समजा आपण मर्क्युरी धरूयात मर्क्युरीचा इथं एमपी किती आहे 39 मी इथलं आणि समजा इम्प्युरिटी ही जी इम्प्युरिटी आहे इम्प्युरिटीचा एमपी आहे समजा 50 याच्यातली जी इम्प्युरिटी आहे दॅट इम्प्युरिटी हॅज द मेल्टिंग पॉईंट 50 डिग्री सेल्सिअस अँड मेटल हॅज द मेल्टिंग पॉईंट 39 डिग्री सेल्सिअस मीन्स देर इज डिफरन्स ऑफ 11 डिग्री जवळपास 39 आणि 50. आता मी काय करणार या फर्नेसचं टेम्परेचर मी असं ठेवणार की याचा एमपी समजा मी ह्याचा टेम्परेचर ठेवणार 45 डिग्रीला समजा म्हणजे 45 वर ह्याची हिटिंग होणार नाही. मग सांगा आता मर्क्युरी इथं पडायला लागेल मर्क्युरी सॉलिड फॉर्म मध्ये इथं पडायला लागेल त्याच्यासोबत इम्प्युरिटी असते इम्प्युरिटी आहे त्याच्यात हे इम्प्युरिटी आहे दीज इम्प्युरिटी. आता काय व्हायला लागेल द टेम्परेचर इज 45 म्हणजे इथं मर्क्युरी काय व्हायला लागेल वितळायला लागेल. हे बघा दिस मर्क्युरी विल मेल्ट अँड इट विल बी कलेक्टेड इन द सेपरेट वेसल काय यायला लागेल नाही पण ह्याच्यातली इम्प्युरिटी दॅट इम्प्युरिटी हॅज द एमपी त्याचा इम्प्युरिटी किती आहे म्हणलं आपलं इम्प्युरिटीचा एमपी किती आहे मेल्टिंग पॉईंट किती आहे 50. इथं तर मी टेम्परेचर किती ठेवलंय 45 वर टेम्परेचर जात नाही द लिमिट ऑफ द टेम्परेचर इज 45 डिग्री सेल्सिअस मीन्स इट विल नॉट एक्सिड 45 डिग्री सेल्सिअस 45 पुढे जाणार नाही 45 पुढे जाणार नाही म्हणजे तुमची इम्प्युरिटी इथंच राहील इम्प्युरिटी विल बी लाईक दिस इथंच राहील अँड ओनली मर्क्युरी विल मूव ग्रॅज्युअली हळूहळू मर्क्युरी वितळेल आणि तो इकडे यायला लागेल म्हणजे मर्क्युरी त्या इम्प्युरिटी पासून वेगळा झाला कारण मर्क्युरीचा किती होता 39 इथलं टेम्परेचर 45 जास्त असल्यामुळे 39 तो वितळून पडायला लागला पण इम्प्युरिटी काय इकडे आली नाही आणि हेअर इज द नेट इथे एक मी नेटवर्क केलं जाळी लावलेली आहे ह्या नेटमधून इम्प्युरिटी खाली येणार नाही घरंगळ आणि इम्प्युरिटी सॉलिड फॉर्म मध्ये इथंच राहील लिक्विड तेवढं ह्या जाळीतून खाली येईल जसं आपण गाळल्यासारखं आणि जे इम्प्युरिटी आहे ती इथंच राहायला लागेल. ही इम्प्युरिटी का वितळणार नाही कारण तिला वितळण्यासाठी किती लागणार आहे 50 डिग्री पण इथं आपण किती द्यायला वी आर जस्ट प्रोव्हाइडिंग 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड द इम्प्युरिटी हॅज द मेल्टिंग पॉईंट 50 डिग्री देअर फॉर इन दिस फॅशन वी शॅल वी विल सेपरेट द इम्प्युरिटी फ्रॉम मेटल इम्प्युरिटी पासून आपण मेटल काय करूयात वेगळं दॅट इज द लिक्विडेशन प्रोसेस लिक्विड तयार झालं इथं डिस्टिलेशन झालं. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलायटिक रिफाईनिंग दिस इज व्हेरी सिम्पल मेथड जनरली इलेक्ट्रोलायटिक रिफाईनचं तुमच्यासाठी जर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं कॉपर झिंक ठेवा मर्क्युरी ठेवा किंवा एक लक्षात ठेवा कॉपर कोयल एल म्हणजे इलेक्ट्रोलायटिक को म्हणजे कॉपर कोयल कोकिळा कोयल म्हणजे को म्हणजे कॉपर एल म्हणजे इलेक्ट्रोलायटिक. आता याच्यात काय करायचं इलेक्ट्रोलायसिस म्हणलं की तुम्हाला माहिती आहे देर इज बीकर कंटेनर वन इज एनोड another one is thin strip of cathode both are connected to battery having plus minus the plus terminal is anode and the negative terminal is cathode or always reduction hota reduction mhanje electron accept kele jata anode or always oxidation hota mhanje anode nehmi electron lose karto. Ata ith nemka ith concept kay ahe this electrolytic refining is utilized or applied whenever there is the impurity of same metal baga Cu2O kay kele mi baga इथं आपल्याला मिळवायचं आहे कॉपर मेटल आणि कॉपर मेटल मध्येच इम्प्युरिटी सुद्धा कुणाची आहे कॉपर ऑक्साईडची किंवा ह्याच्यासोबतच्या इम्प्युरिटी दुसरे त्याच्यातल्या कुठल्या तरी एखाद्या इम्प्युरिटी आहेत कॉपर सोबत आणखीन समजा दुसऱ्या इम्प्युरिटी आहेत. आता आम्हाला ह्या कॉपरच्या इम्प्युरिटी पासून कॉपरला काय करायचंय वेगळं करायचंय. नाउ दिस टाइम आय विल कीप द एनोड ऑल्सो कॉपर अँड कॉपर कॅथोड इज ऑल्सो मेडअप ऑफ कॉपर इथं कॉपरचाच एनोड आहे कॉपरचाच कॅथोड आहे फक्त एक कॉपरचा जो मी कॅथोड बनवला आहे हा बनवलेला आहे प्युअर कॉपरपासून. हा कशापासून बनवलेला आहे प्युअर कॉपर.
आणि इकडचा जो कॉपरचा जो एनोड बनवला आहे हा आहे इम्प्युरिटी असणारा कॉपर, म्हणजे त्या कॉपरच्या मध्ये काय आहे इम्प्युरिटी सुद्धा आहे. इम्प्युरिटी प्लस कॉपर मीन्स एनोड इज मेडअप ऑफ कॉपर हॅव्हिंग इम्प्युरिटी, कॅथोड इज मेडअप ऑफ ओनली प्युअर कॉपर. कॅथोड कशाचा बनवायचा आहे, शुद्ध कॉपरचा बनवायचा आहे. एनोड मात्र कशाचा बनवायचा आहे, इम्प्युरिटी असणार आहे. बघा मी अशी इम्प्युरिटी दाखवतो, दिस इज द इम्प्युरिटी. आता काय व्हायला लागेल, मी सांगितलं एनोड वरती ऑक्सिडेशन होतं, एनोड वरती ऑक्सिडेशन होतं म्हणजे इथं एनोड कशाने बनलाय, कॉपर. कॉपर काय करतो, कॉपर विल लूज टू इलेक्ट्रॉन. कॉपर काय करेल, कॉपर विल लूज टू इलेक्ट्रॉन अँड इट गेट कन्व्हर्टेड इन टू सीयू टू प्लस. आता कॅथोडवर काय करतील, आता हे इलेक्ट्रॉन इकडून गेले, ह्या वायर मधून गेले, इलेक्ट्रॉन्स आर ऍक्सेप्टेड बाय धिस कॉपर. आता कॅथोडच्या कॉपरनं, कॅथोडच्या कॉपरवर कोणता चार्ज आहे, सीयू टू प्लस. कुठले सोल्युशन मध्ये, आता ते सोल्युशन काय आहे बघा, अगोदर ह्या कॅथोडवरचे आलेले इलेक्ट्रॉन, त्या कॉपरनं दिलेले इलेक्ट्रॉन, दिस इज ऍक्सेप्टेड बाय सीयू टू प्लस आयन. आता हे सीयू टू प्लस आयन कुठले आले ते आपण नंतर बघू. तर सीयू टू प्लस ऍक्सेप्ट दोज टू इलेक्ट्रॉन, म्हणजे कॅथोडवर इलेक्ट्रॉन घेण्याची प्रक्रिया व्हायली म्हणजे रिडक्शन व्हायले, एनोडवर इलेक्ट्रॉन देण्याची प्रक्रिया, इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ऑन एनोड, देअरफोर एनोडवर ऑक्सिडेशन व्हायले, कॅथोड इज ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन, देअरफोर रिडक्शन इज टेकिंग प्लेस अँड कन्व्हर्टेड इन टू सीयू. आता नेमकं फिनॉमिनॉन काय होते, ज्यावेळेस तुम्ही हे इलेक्ट्रोड बुलवायलात, एनोड आणि कॅथोड तुम्ही डीप करायलात इन द सोल्युशन ऑफ सेम साल्ट, सेम मेटल साल्ट, तुम्ही दोन्ही कॉपरचे बुडवायला, तुमच्यासाठी साल्ट सुद्धा घ्यायचा आहे त्याच मेटलनं बनलेला. मी इथं साल्ट कोणाचा घेतलाय, कॉपर सल्फेटचं सोल्युशन बनवलं, कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये कॉपरचे एनोड आणि कॅथोड बुडवले. आता काय होतं बघा, इथला मेकॅनिझम फार महत्वाचा आहे. या मेटलवरती कॉपर आहेत, कॉपरनं इलेक्ट्रॉन दिले, कॉपरनं इलेक्ट्रॉन दिल्यानंतर इथं काय तयार झाला, सीयू टू प्लस. सीयू न इलेक्ट्रॉन इकडे दिले दोन, ह्याच्यावर कोणते आयन राहिले, आता सीयू टू प्लस. आता इथं सुद्धा सीयू एसओ फोर आहे, ह्याच्यात कोण आहे, सीयू, सीयू एसओ फोर ब्रेक झाला. कशामुळे, इलेक्ट्रॉलिसिस इज द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ द इलेक्ट्रोलाइट इन टू आयन्स बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इज इलेक्ट्रॉलिसिस, इलेक्ट्रॉलिसिस कशाला म्हणायचं, विद्युत अपघटनी घट ज्याला आपण शिकलो, विद्युत अपघटन कशाला म्हणायचं, विद्युत धारेच्या वहनामुळं त्या इलेक्ट्रोलाइटची ब्रेकिंग होते आणि सीयू एसओ फोर ची ब्रेकिंग होऊन सीयू टू प्लस एसओ फोर टू मायनस. हे कुणामुळे ब्रेकिंग होते, कारण ह्याच्यातून करंट चाललाय, करंट चालला की इलेक्ट्रोलाइट काय होतो, ब्रेक होतो. आणि इथं कोण तयार झाला, सीयू टू प्लस आणि एसओ फोर. आता मला सांगा, इथल्या सीयू न दोन इलेक्ट्रॉन दिले, सीयू न दोन इलेक्ट्रॉन दिले की त्याचं रूपांतर कशात झालं, सीयू टू प्लस. सीयू टू प्लस त्या स्ट्रीपच्या कुठे येऊन बसला, वर येऊन बसला. आता बघा, आणि ह्या सोल्युशन मध्ये सुद्धा कोण आहेत, सीयू टू प्लस. आता हे दोन इलेक्ट्रॉन इकडे आले, हे दोन इलेक्ट्रॉन इकडे, हे दोन इलेक्ट्रॉन याच्यावर आले, यावर हे दोन इलेक्ट्रॉन या सीयू टू प्लस घेतो. बघ, या आयन मधला सीयू टू प्लस या इलेक्ट्रॉन कडे जातो आणि इथं काय बनतो, सीयू. हे बघा, एक सीयू इथं जमा. आता इथला एक कॉपर सल्फेट मधला एक सीयू कमी झाल्यामुळं हा इथला सीयू इथं यायला लागतो, इथला सीयू इथं. आता इथला सीयू इथं आला की दुसरा सीयू इथला दोन इलेक्ट्रॉन देतो, हा सीयू परत इथं येऊन बसतो. आता हा सीयू ते घेतलेले दुसरे दोन इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे घेतो, म्हणजे हा सीयू टू प्लस तिकडून आलेले दोन इलेक्ट्रॉन आणि बनायला कशाला, इट इज गेट कन्व्हर्टेड इन टू सीयू अँड दॅट सीयू इज अगेन डिपॉझिटेड हेअर. म्हणजे हळूहळू इकडचा सीयू टू प्लस इथं यायलाय, इथला सीयू टू प्लस इकडे चाललाय, दोन इलेक्ट्रॉन घ्यायलाय. ग्रॅज्युअली द कॉपर ॲटम्स आर इन्क्रीज्ड ऑन कॅथोड, हळूहळू कॅथोडवर कॉपर ॲटम आणखीन वाढायला लागतात आणि हळूहळू कॅथोडची साईज वाढायला लागते आणि इकडचे कॉपर हळूहळू कमी व्हायला लागतात. इलेक्ट्रॉन देतात, आयन खाली येतो, इलेक्ट्रॉन देतात, आयन खाली येतो, आयन सोल्युशनमध्ये यायला आणि हळूहळू तुमच्या एनोडची साईज काय व्हायली, कमी व्हायली. बघा, एनोड जो स्ट्रीपच्या रूपामध्ये होता, नाऊ इट इज गेट रेड्युस्ड, तो काय झाला, रेड्यूस झाला, कारण हे कॉपर आयन सगळे खाली यायला लागले, कॉपर आयन नंतर इलेक्ट्रॉन घ्यायला लागले, एकावर म्हणजे कॅथोडवर कॉपरची साईज वाढत गेली, डिपॉझिशन ऑफ कॉपर इज टेकिंग प्लेस ऑन कॅथोड अँड देर इज रिडक्शन इन द साईज ऑफ एनोड. एनोड हळूहळू काय व्हायला लागला, कमी होईल. आता ह्याच्यातले सगळे कॉपर निघून जातील, कॉपर सगळे ह्या स्ट्रीप मधले निघून गेल्यानंतर राहतील काय, ह्याच्यात असलेल्या इम्प्युरिटी, त्या इम्प्युरिटी अशा खाली पडायला लागतील अँड धिस इम्प्युरिटी, कारण कॉपर जातील, बाकीचे तरी इलेक्ट्रॉन लूज करणार नाही, इम्प्युरिटी इलेक्ट्रॉन लूज करणार नाही आणि ती इम्प्युरिटी इथं कशाच्या रूपात राहील, एनोड वरचा मड,
म्हणून याला काय म्हटलं जातं, अॅनोड मड, एमयूडी मड म्हणजे चिखल, पण इथं काय आहे इम्प्युरिटी. तर इम्प्युरिटी मात्र इलेक्ट्रॉन लूज करणार नाही, त्याच्यातली इम्प्युरिटी खाली पडायला लागेल, इट विल सॅच्युरेटेड ॲट द बॉटम ऑफ दॅट व्हेसल, त्या व्हेसलच्या बॉटमला ह्याच्यातली इम्प्युरिटी, सगळे कॉपरमधले इलेक्ट्रॉन इकडं जातील, कॉपर आयॉन खाली येतील, इलेक्ट्रॉन इकडं जातील, कॉपर आयॉन खाली येतील, कॉपर आयॉन आलेले इलेक्ट्रॉन घ्यायला लागतील, आलेले इलेक्ट्रॉन त्या कॉपर आयॉनला घेतले की कॉपर जमा व्हायला लागेल, कॉपर कुठं जमा व्हायला लागेल, कॅथोडवरती. दिस इज द इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग, म्हणजे एका बाजूला नुसता कॉपर आणि एका बाजूला इम्प्युरिटी वेगळी होईल, म्हणजे इम्प्युरिटीला आपण मेटलपासून काय केलं, वेगळं केलं आणि आपल्याला प्युअर मेटल मिळायला लागला, इम्प्युरिटी बाजूला जायला लागली, दॅट इज द इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. And at the last one is zone refining. In the zone refining, what happens, guys? Generally, this zone refining is carried out for the metals like tin. SN. SN manje stannous. Alak laksha madhe. And then silicon. Alak laksha madhe. And germanium, gallium. Sorry. Silicon, germanium ani gallium. वाटलं तर ह्याच्यासाठी आपण एक सेंटेन्स सुद्धा तयार करूया, लाईक दिस. हे बघा किती आहेत, तीन झोन रिफायनिंगचे एक्झाम्पल. जसं आपण कोयल, को कॉपर इलेक्ट्रॉलिसिस लिक्वेशनचं सांगितलं, लॉकडाऊन मध्ये संध्या प्रभाकर बिछड़ गए मर गए, अँड डिस्ट्रिक्ट जालनामध्ये करोनाने मेले. तसंच आपण इथे एक करूयात, समजा हे आहे झोंगा, झोंगा गेला शिंगाकडे, झोन म्हणजे झोन रिफायनिंग, झोंगा गेला शिंगाकडे, या टाईपमध्ये आपण ह्यालाही लक्षात ठेवू शकतो. तर किती एक्झाम्पल आहे, तीन, कोणते, गॅलियम, जर्मेनियम, सिलिकॉन, अँड ऑल दीज आर युज्ड फॉर मेकिंग सेमी कंडक्टर्स. लक्षात घ्या हे कशासाठी वापरले जातात, सेमी, अँड सेमी कंडक्टर शुड बी प्युअर. सेमी कंडक्टर बनवण्याचे मेटल सगळे काय असले पाहिजे, प्युअर असले पाहिजे, बिकॉज ऑलरेडी दे हॅव द लिटल कंडक्टिंग पॉवर, त्यांच्यात ऑलरेडीच कंडक्टिंग पॉवर कमी असते. आता याच्यासाठी झोन रिफायनिंगसाठी काय करायचे, वी हॅव टू मेक ए इनर्ट नोबल गॅस ॲटमॉस्फिअर. एक अशी बंदिस्त ट्यूब घ्यायची आहे अँड इन दॅट वी हॅव टू इन्सर्ट नोबल गॅसेस. हे काय आहेत सगळे, नोबल गॅसेस. सो नोबल गॅसेस आर इन्सर्टेड इन दॅट अँड वी हॅव टू कीप द मेटल रॉड, ज्याला आपल्याला टू बी प्युरिफाईड, ज्याला आपल्याला प्युरिफाय करायचं, तो मग तो तुमचा गॅलियम असेल, जर्मेनियम असेल, सिलिकॉन असेल, कुठलाही, तर तो मेटल रॉड ज्याच्यात इम्प्युरिटी आहे त्याला आपल्याला काढायचं. आता ह्या मेटलमध्ये खूप इम्प्युरिटी, दीज आर द इम्प्युरिटीज, सपोज दीज आर द इम्प्युरिटीज लाईक दिस, अँड दिस मेटल रॉड इज अलाउड टू इन कॉन्टॅक्ट विथ इंडक्शन फर्नेस, म्हणजे हीटर, and this heater is movable. Ha kya hai, induction furnace or heater, and it is movable. Ata ha movable heater kya karaycha hai, gradually lakshat ghya itha kya astha concept, itla principle kya hai, impurities hyachatle je impurity, these are soluble in molten state, soluble in mold, impurity patkan sahasa solid peksha te vitalele avasthet misalta. Impurities are soluble in molten state. मग आता मला काय करायचंय, ह्या रॉडला हीट द्यायची, रॉडला हीट दिली वरून आणि खालून दोन्हीकडून, मी काय करायलो, रॉडला हीट द्यायला, इनर्ट गॅसेस आहेत, नोबल गॅसेस इथं आहे. आता ह्या रॉडला मी हीट गेली, रॉडमधले मेटलचे ऍटम काय व्हायला लागले, मेल्ट व्हायला लागले. आता सांगितलं मी आत्ताच, इम्प्युरिटी कुणात मिसळतात म्हणलं, मेल्ट झालेल्या मोल्टन स्टेटमध्ये जनरली इम्प्युरिटी काय होतात, मिसळतात हळूहळू. मग मी सांगा, मी आता हा हीटर हळूहळू पुढे नेलो, पुढे नेलो की इथला मेटल हा इथला वितळला, एवढा पार्ट वितळला, नाव इट इज मेल्टेड, हा मेल्ट झाला, हा मेल्ट झाला की इथले इम्प्युरिटी सुद्धा कुठं जायला लागतील. आता हळूहळू हे बघा, धिस पार्ट बिकेम प्युअर, कारण इथल्या इम्प्युरिटी, मी सांगितलं इम्प्युरिटीज आर सॉल्युबल इन मोल्टन स्टेट, आणि ह्या हीटरमुळे इथला भाग काय झाला, मेल्ट झाला. आता परत मी पुढं सरकवत गेलो, आता इथं आला तुमचा. आता इथल्या एवढ्या भागातल्या हळूहळू ग्रॅज्युअली दिस हीटर इज मूव्ड फर्दर अँड फर्दर, द इम्प्युरिटीज आर डिझॉल्व्ड इन द मोल्टन स्टेट. मोल्टन पार्टमध्ये इथल्या सगळ्या इम्प्युरिटी काय गेल्या, ह्याच्यात गेल्या. सांगा आता इथल्या सगळ्या इम्प्युरिटी कशात आहेत, इकडे. ग्रॅज्युअली हा आणखीन पुढं सरकायला आहे, हा हीटर सुद्धा मी आता इथला इथं नेला, नाव हीटर इज हिअर,
हळूहळू ग्रॅज्युअली द हिटर इज मूव्ड फर्दर अँड फर्दर, द इम्प्युरिटीज आर डिझॉल्व्ड इन ऑल द रॉड्स, ऍट एंड द ऑल द इम्प्युरिटी ह्या सगळ्या रॉड इथं यायला लागल्या. आता बघ, इन एंटायर रॉड ऑल द इम्प्युरिटीज फ्रॉम द एंटायर रॉड आर नाऊ इन दिस मेल्टेड पोर्शन, ह्या वितळलेल्या भागात सगळ्या इम्प्युरिटी गेल्यात. कारण मी सांगितलं इम्प्युरिटीज आर सॉल्युबल इन मोल्टन स्टेट, आणि मोल्टन स्टेट याच्यात या रॉड मधल्या सगळ्या इम्प्युरिटी याच्यात जमा झाल्या. आय विल कट धिस एंड पार्ट, हा एंड पार्ट मी कट करेल. सांगा आता हा राहिलेला पार्ट, धिस पार्ट इज प्युअर पार्ट, देर इज नो इम्प्युरिटी. समजा एखाद्या दोन इम्प्युरिटी राहिल्या तर काय करायचं, परत इंडक्शन फर्नेस इकडं आणा, हिटर परत इकडं आणा, आणखीन तो हिट करा, जिथं हिट झाला त्याच्यात त्या इम्प्युरिटी मिसळा. असा हळूहळू हळूहळू हळू हा हिटर आपण कुठं घेऊन जायचा, एंडला घेऊन जायचा, सगळ्या इम्प्युरिटी कडेला घेऊन जायच्या. ॲट द एंड दॅट पार्ट इज कट डाऊन, तो पार्ट काय करायचा, कट करायचा. हा राहिलेला पार्ट कसा असतो, दिस इज प्युअर अँड दिस इज इम्प्युअर. ह्या सगळ्या इम्प्युरिटी, थोडासा मेटल लॉस होईल पण सगळे इम्प्युरिटी त्याच्यामध्ये काय होतील, निघून जातील. इन दिस फॅशन झोन झोन करत 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 ग्रॅज्युअली वी हॅव टू मूव फोर्थ अँड फोर्थ, पुढं पुढं जायचं, आणि हळूहळू सगळे इम्प्युरिटी त्या वितळलेल्या भागात मिसळत जातील. तो भाग पुढं चाललाय, इम्प्युरिटी मिसळायला पुढं चाललाय, अँड ग्रॅज्युअली द इम्प्युरिटी विल मूव ॲट द एंड द कट दॅट एंड अँड द एंटायर रॉड इज नाऊ फ्री ऑफ इम्प्युरिटी. दिस इज द झोन रिफाईन. थँक्यू गाईज.